मंडळी, काल महायुतीला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा विजय मिळाला. तब्बल 236 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. महायुतीच्या त्या सुनामीत मविया मात्र चारही मुंड्यात चित झालेली पाहायला मिळाली. महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपचा हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट होता. भाजपने 132 जागा जिंकत राज्यामध्ये एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलं. इतकंच नाही तर भाजप हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनलाय. पण एकूणच बघायला गेलं तर आता स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झालेली आहे. यामध्ये आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सर्वाधिक चर्चा आहे. पण तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं महायुतीचा मुख्यमंत्री दिल्लीसोबत चर्चा झाल्यानंतर ठरेल असं बोललं जात आहे. यासोबतच मिळालेल्या माहितीनुसार उद्या महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी वानखेडे मैदानावर पार पडेल असं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, JP नड्डा यांच्यासह केंद्रातील दिग्गज नेते या शपथविधीला हजर राहणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्री कोण होईल याप्रमाणेच मंत्री कोण कोण होणार याची सुद्धा चर्चा सुरू आहे. एकूणच नेमकं कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याची चर्चा राज्यात सुरू झालेली आहे. एकूणच ज्याचे आमदार जास्त त्याला जास्त मंत्रिपदं मिळतील अशी शक्यता आहे. म्हणूनच महायुती सरकारमध्ये कोण असतील संभाव्य मंत्री तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, लाडकी बहीण योजनेसोबतच कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है या नाऱ्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सुनामी आणली असं बोललं जातंय. पण आता महायुतीची एक हाती सत्ता आल्यानंतर मात्र आता चर्चा होते ती फक्त मुख्यमंत्री आणि सरकारमधल्या मंत्रिपदांची. त्यातही सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, त्याबरोबरच कोणकोणत्या नेत्यांना मंत्रिपदं मिळणार. सुरुवातीला आपण भाजपाच्या नेत्यांविषयी चर्चा करूयात. तर मंत्रिपदाच्या यादीत पहिलं नाव चर्चेत आहे ते म्हणजे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं. देवेंद्र फडणवीस हे आता या निवडणुकीच्या निमित्तानं राज्याच्या राजकारणाचे मास्टरमाइंड ठरलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत निदान महाराष्ट्रात तरी भाजपा आणि महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं, पण त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात सगळी यंत्रणा राबवून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपानं राज्यात तब्बल 132 इतक्या जागा जिंकल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचं बक्षीस मिळू शकतं असं बोललं जातंय. त्यानंतर संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत असणारं दुसरं नाव आहे ते म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं. म्हणजे राज्यात भाजपाला यश मिळवून देण्यात देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सर्वात जास्त प्रभावी काम कोणी केलं असेल तर ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या भाजपाच्या यशाचं श्रेय सध्या त्यांना दिलं जाते, त्यामुळं तेही मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यानंतर पुढचे नेते आहेत चंद्रकांत पाटील. मंडळी, कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले चंद्रकांत पाटील यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं. हेवीवेट नेते असणारे चंद्रकांत पाटील हे याआधीही भाजपाकडून मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळं त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं. यानंतर पुढचे नेते आहेत सुधीर मुनगंटीवार. मंडळी, सुधीर मुनगंटीवार हे देखील भाजपचे विदर्भातील एक हेवीवेट नेते आहेत. गेल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, त्यांचं देखील संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये नाव येऊ शकतं. त्यानंतर पुढचे नेते आहेत मंगल प्रभात लोढा. मंगल प्रभात लोढा हे मलबार हिल्स मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय झाले. लोढा सुद्धा गेल्या मंत्रिमंडळामध्ये पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री होते, त्यामुळं त्यांचा सुद्धा या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये समावेश होऊ शकतो. त्यानंतर पुढचे नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपामधील एक सिनियर नेते आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती सुद्धा राहिलेले आहेत, त्यामुळे भाजपकडून त्यांचा देखील संभाव्य मंत्री म्हणून विचार केला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचे नेते आहेत साताऱ्याचे छत्रपती शिवेंद्रसिंह राजभोसले. मंडळी, शिवेंद्रबाबा भोसले हे बऱ्याच काळापासून मंत्रिपदासाठी इच्छुक होते, तशी बोलणी देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केल्याच्या चर्चा आहेत. यासोबतच यावेळेस निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणारे ते उमेदवार देखील बनलेले आहेत, त्यामुळे संभाव्य मंत्रिपद त्यांना देखील मिळू शकतं अशी चर्चा सध्या आहे. त्यानंतर पुढचे नेते आहेत गिरीश महाजन. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे. गिरीश महाजन हे भाजपचे माजी मंत्री राहिलेले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ते एक हेवीवेट नेते आहेत, त्यामुळं त्यांचा देखील मंत्रिपदाबाबत विचार केला जाऊ शकतो. त्यानंतर पुढच्या नेत्या आहेत त्या पंकजा मुंडे. म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला, पण तरी सुद्धा भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं. बीड तसंच विशेषतः परळीमध्ये त्यांचा दबदबा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्यामुळं वंजारी मतांवर त्यांचा चांगला होल्ड आहे, त्यामुळं आगामी मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील विचार केला जाऊ शकतो. यानंतर पुढचे नेते आहेत आशिष शेलार. आशिष शेलार हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. यासोबतच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत. मुंबईतील भाजपाचे नेतृत्व आशिष शेलार यांच्या हाती असल्यामुळं मुंबईतील सर्व भागांवर त्यांचा चांगला होल्ड आहे. कदाचित म्हणूनच संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये त्यांचं नाव असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे या व्यतिरिक्त रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अतुल भातकळकर, नितेश राणे, राहुल कुल, संजय कुटे, माधुरी मिसाळ, मंदा म्हात्रे, देवी आणि फरांदे यापैकी काही नेत्यांना संभाव्य मंत्रिपद मिळू शकतात. आता शिंदे गटाबद्दल बोलायचं झाल्यास
शिंदे गटाला एकूण 57 जागांवर यश मिळालेलं आहे. त्यामुळे शिंदे गट राज्यातला 2 नंबरचा सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे. त्यातही महायुती यावेळेला 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हाच पॅटर्न फॉलो करेल असं दिसतंय. आणि मुख्यमंत्री पदावर तर भाजपानं ऑलरेडी दावा सांगितलेला आहे. दरम्यान महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्यानं उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पाडणार आहे. यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहेत. नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपाचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला समसमान मंत्रिपद देण्यात येईल अशी माहिती समोर येते. यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहेत. यातच राहुल कुल, संभाजी पाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड यांची नावं समोर आलेली आहेत. शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना यावेळी उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानावं लागू शकतं. त्यासोबतच काही मुख्य खातेही त्यांना मिळू शकतात. त्यामुळं शिंदे गटाकडून स्वतः एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी शक्यता आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे, महेश शिंदे यांचा समावेश आहे. कालच एकनाथ शिंदे यांनी महेश शिंदे यांना तातडीनं मुंबईला बोलवून घेतल्याचं बोललं जात आहे. आता महायुतीमध्ये पाठीमागून सामील झालेल्या अजित पवार गटाबद्दल बोलायचं झाल्यास नाही नाही म्हणता 41 जागा जिंकल्या. त्यातही अजित पवार यांनी निकाल लागण्या अगोदरच सरकार कोणाचं पण येऊ दे, उपमुख्यमंत्री मीच असणार असं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यातून त्यांची उपमुख्यमंत्री पदाबाबतची महत्वाकांक्षा देखील दिसून आलेली होती. त्यामुळं महायुतीच्या मंत्रिमंडळात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद याबद्दल शंका घ्यायचं काही कारण नाही असं बोललं जाते. दरम्यान अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी आली असून यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. तर बघा मंडळी, हे असे काही नेते आहेत ज्यांची मंत्री म्हणून वर्णी लागू शकते. पण मंडळी, नुकत्याच आलेल्या माहितीनुसार राज्य विधानसभेची सत्ता स्थापना उद्यावर जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 2 वर्ष फडणवीस, 2 वर्ष एकनाथ शिंदे आणि 1 वर्ष अजितदादा मुख्यमंत्री असतील अशा फॉर्म्युल्यावर चर्चा होत असल्याचं सूत्रांकडून समजतंय. आता आगामी काळात काय आणि कशा घडामोडी घडतायत हे येणाऱ्या काळातच कळेल. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, राज्याचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतो, अजून कोणत्या नेत्यांची मंत्रिपदावरती वर्णी लागू शकते, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.